हॅलो फ्रेंड, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी झणझणीत असं खरडा चिकन बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. खरडा चिकन बनवण्यासाठी येथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला चिकन मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. यामध्ये एक चमचा हळद घालून घेऊया, एक चमचा मीठ, अद्रक लसणची पेस्ट करून घेतलेली आहे ती 2 चमचे घालून घेऊ आणि अर्धा लिंबू. आता हे सर्व आपण एकत्र छान मिक्स करून घेऊया. बघू शकता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला आपण अर्धा तास मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून देऊ. सुरुवातीला आपण खरडा तयार करून घेऊ. खरडा बनवण्यासाठी येथे मी 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, 1 चमचा जिरे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं आणि 1/2 वाटी खोबरं. आता सर्व आपण भाजून घेणार आहोत. कुकर गरम झालेला आहे. आता यामध्ये मी 2 पळी तेल घालून घेत आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आता 1 बारीक कट केलेला कांदा तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर शिजण्यासाठी यामध्ये मी थोडं मीठ घालून घेत आहे. आता कांदा छान आपण परतून घेऊया. बघू शकता कांदा छान परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण मॅरिनेशन करून घेतलेले चिकन घालून घेऊ. गॅसची फ्लेम मी इथे हाय ठेवलेली आहे. हाय गॅस फ्लेमवरच आपल्याला चिकन छान परतून घ्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवून आपण चिकनला पाणी सुटेपर्यंत छान शिजून घेऊया. 5 मिनिटानंतर चेक करून घेऊ. बघू शकता चिकनला पाणी सुटलेलं आहे. येथे मी एका साईडला गरम पाणी करून घेतलेलं आहे. आता या चिकनमध्ये आपण ते गरम पाणी घालून घेऊया आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊ, म्हणजे चिकन छान शिजेल. सुरुवातीला आपण खरडा तयार करून घेऊ. येथे मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 पळी तेल घालून घेतलेलं आहे. आता मिरच्या भाजून घेऊया. मिरच्या छान भाजून घ्यायच्या आहेत. बघू शकता मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत. आता यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ, त्या पण छान भाजून घेऊया. जिरे घालून घेऊ. आता हे छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण खोबरं घालून घेऊया. खोबरं पण छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे छान परतून झालेलं आहे. आता यामध्ये येथे मी अद्रक तुकडे करून घेतलेले आहेत, ते पण यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता कोथिंबीर घालून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ. आता हे सर्व थंड झाले की मिक्सर जारमधून खरडा तयार करून घेऊया. बघू शकता हे सर्व थंड झालेले आहे. आता याचा मिक्सर जारमध्ये खरडा तयार करून घेऊ. मिक्सर जारमधून खरडा तयार करून घेतलेला आहे. बघू शकता खरडा पण तयार आहे. आता आपण चिकन शिजले का चेक करून घेऊया. बघू शकता चिकन छान शिजलेलं आहे. आता हे चिकन आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. हा चिकन स्टॉक आपण मुलांसाठी किंवा चिकन रस्सा बनवण्यासाठी वापरूया. कढई गरम झालेली आहे. त्यामध्ये मी 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे आणि 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत, ते पण आता तेलामध्ये छान परतून घेऊया.
कांदा छान तेलामध्ये ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. बघू शकता कांदा छान ब्राउन झालेला आहे. यामध्ये आता थोडी हळद घालून घेऊ, बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया. आता हे छान परतून घ्यायचं आहे. हे छान परतून झालं की यामध्ये आपण तयार केलेला हा खर्डा घालून घेऊ. खर्डा पण तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. बघू शकता हे सर्व छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडं मीठ घालून घेऊया. हे सर्व छान परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण चिकन घालून घेऊ आणि हे छान परतून घेऊ. हे छान परतून घेतलेलं आहे. आता हे जळू नये म्हणून यामध्ये मी एक वाटी चिकन स्टॉक घालून घेत आहे. येथे मी गॅसची फ्लेम मीडियमच ठेवलेली आहे. आता हे छान परतून घेऊया. येथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे, त्याचा रस घालून घेऊया आणि हे छान परतून घेऊ. याला आपल्याला मीडियम गॅस फ्लेमवर 5 मिनिटं छान शिजून घ्यायचं आहे. अजून बघू शकता 5 मिनिटं झालेली आहेत. आपलं खर्डा चिकन तयार आहे. आता कोथिंबीर घालून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊया. बघू शकता खर्डा चिकन तयार आहे. खूप छान झालेलं आहे. आता सर्व करून घेऊया. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत.